नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत येत्या 25 ऑक्टोबर 2022 येणारं आंशिक खंडग्रास सूर्यग्रहण. याविषयी माहिती, याविषयीचा वेळ आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावं की नाही आणि सूर्यग्रहणाचा गर्भावर काय दुष्परिणाम होतो हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ग्रहण ही एक खगोलीय शास्त्रीय घटना आहे. याच्यामध्ये चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. चंद्रामुळे, चंद्रमध्ये आल्यामुळे सूर्य झाकल्या जाण्याच्या खगोलीय शास्त्रीय घटनेला सूर्यग्रहण असं म्हणतात. तर हे खंडग्रास सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 मंगळवारी आहे आणि हे युरोप, दक्षिण पश्चिम एशिया, आफ्रिका आणि अटलांटिका या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे कालावधी हा भारतीय वेळेनुसार 4:29 सायंकाळी 6:07 आहे. ग्रहण स्पर्श हा 4:49 आहे. ग्रहणाचा मध्यकाळ हा 5:43 आहे आणि ग्रहणाचा मोक्ष काळ हा 6:07 आहे. ग्रहणाचा मोक्ष काळ हा भारतात दिसणार नाहीये, कारण ग्रहण जेव्हा सुटतं तेव्हा अगोदरच भारतात अंधार झालेला असेल, सूर्यास्त झालेला असेल. हे ग्रहण आंशिक स्वरूपाचे आहे, तरी दिवाळीवर या ग्रहणाचा काहीही परिणाम होणार नाही असं सांगितलेलं आहे. कारण दिवाळी संध्याकाळी आहे आणि 6:07 सूर्यास्त झाल्यामुळे भारतावर या ग्रहणाचा काहीही प्रभाव पडणार नाही आहे. गर्भवती महिलेनी सूतक काळ पाळावा की नाही, किती वेळ पाळावा, याचे गर्भावर काय दुष्परिणाम होतात किंवा काय परिणाम होतात हे सर्व आज आपण डिटेल पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे, खूप सारे डाऊट्स तुमचे क्लिअर होणार आहेत आणि यातून तुम्हाला नक्कीच शिकायला मिळणार आहे. सर्वप्रथम, गर्भवती माता या खूप सेन्सिटिव्ह झालेल्या असतात आपल्या बाळासाठी आणि आपल्या बाळासाठी त्या अगदी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तुम्हाला एक सांगते, सूर्यग्रहणाचं बिलकुल जास्त टेन्शन घेऊ नका, कुठलंही टेन्शन घेऊ नका, शांत रहा, मन शांत ठेवा. सर्वप्रथम मी तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगते की सायंटिफिक एव्हिडन्स असा कुठलाही नाहीये की सूर्यग्रहणाचा आपल्या बाळावर निगेटिव्ह परिणाम होतो, दुष्परिणाम होतो असला कुठलाही शास्त्रीय पुरावा आजपर्यंत सापडलेला नाहीये, असा एकही एव्हिडन्स नाहीये. त्यामुळे तुम्ही पूर्ण निश्चिंत रहा, आपल्या बाळावर काहीही परिणाम होणार नाहीये. खूप साऱ्या मायथॉलॉजीजमध्ये, संस्कृतीमध्ये ग्रहण काळाविषयी वेगवेगळं मत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील ग्रहण काळाला एक मोठी घटना मानलेली आहे आणि त्याविषयी बरंच भाष्य केलेलं आहे, त्याविषयी बरंच लिहिलं गेलेलं आहे. तशी ही मोठी गोष्ट आहे, पण घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर पूर्वी या गोष्टी ज्या होत्या या अनाकलनीय होत्या, की या गोष्टी कशामुळे होतात हे माहीत नव्हतं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला राहूने गिळलं आहे आणि त्यामुळे हे पूर्ण अंधकारमय पृथ्वी झालेली आहे असं म्हटलं जायचं. तर चायनीज संस्कृतीमध्ये सूर्याला ड्रॅगनने खाल्लेलं आहे, गिळलेलं आहे, त्यामुळे काही अशुभ झालेलं आहे असं देखील म्हटलं जातं. परंतु काही संस्कृतीमध्ये या गोष्टी पॉझिटिव्ह मानल्या गेलेल्या आहेत. इटलीसारख्या देशामध्ये आणि काही युरोपियन देशामध्ये ग्रहण काळात छान फुलांची झाडं लावली तर ग्रहण सुटल्यानंतर जेव्हा ही फुलं येणार आहेत, उगवणार आहेत, तेव्हा ती खूप छान असणार आहेत, ताजीतवानी आणि खूप छान रंगाची असणार आहेत असं मानलं जाईल. तर जितक्या संस्कृती तितके वेगळे वेगळे विचार. त्यामुळे तुम्ही या गोष्टीला अगदी लाईटली घ्या, याचं जास्त टेन्शन बिलकुल घेऊ नका. टेन्शन घेतलं तर मग आपल्या बाळावर नक्की वाईट परिणाम होईल, त्यामुळे कशाला टेन्शन घ्यायचं. असं म्हटलं जातं की अन्नावर, शिजवलेल्या अन्नावर आणि पाण्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र घालावं, धुतलेलं तुळशीपत्र घालावं. आणि सायंटिफिकली जरी तुम्ही पाहिलं तर तुळशी ही जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते आणि आजूबाजूचं वातावरण शुद्ध ठेवते. त्यामुळे सायंटिफिकली देखील वातावरण शुद्धीसाठी तुळशी ही वापरली जाते. आणि तुळस जेव्हा आपल्या शरीरामध्ये जाते तर कॅन्सरसारखे आजार देखील बरे होतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही तुळशीपत्र ठेवणं वगैरे या गोष्टी नक्की करू शकता. या गोष्टी केल्याने तुम्हाला काहीही हार्म्स नाही आहेत, काहीही नुकसान नाही आहे, या गोष्टी नक्की करा. परंतु काही गोष्टी, जसं की तुम्ही पालथी मांडी घातली, मांडी घालून बसलात, झोपलात,
किंवा तुम्ही नखं कापली, सुरीने विळीने धारधार गोष्टी यूज केल्या, कात्रीने काही गोष्टी तुम्ही यूज केल्या, सुई धागा तुम्ही यूज केला तर काही वापरला तर तुमचं काही खूप मोठे दुष्परिणाम होतील असं काही नाही आहे. जरी तुम्ही कात्री यूज केली तरीसुद्धा काही होणार नाही आहे, तुमच्या बाळाचे ओठ फाटणार नाही आहे. ग्रहणात तुम्ही डायरेक्टली सूर्यग्रहण अंगावर घेतले, बाळ वेड्या जन्माला येणार आहे. या ॲक्च्युली असा सायंटिफिक एकही एव्हिडन्स नाही आहे या गोष्टींचा. पण याचा आपण जर खोलवर विचार केला ना, तर पूर्वीच्या काळी लाईट्स नसायच्या, दिवे नसायचे आणि गावोगावी खेडोपाडी बाहेर बाथरूम असायचे, त्यामुळे बाथरूमला जाऊ नये, टॉयलेट यूज करू नये असं म्हटलं जायचं. कारण अचानक येणारा अंधार मेंटलीसुद्धा आपल्याला तो सोसावणारा नाही आहे, त्यामुळे आपला तोल जाऊ शकतो, आपण पडू शकतो, गर्भवती स्त्री पडू शकते, तिला इजा पोहोचू शकते. अचानक आलेल्या अंधारामुळे जर ती काही कापत असेल तर तिच्या हाताला इजा होऊ शकतात. लाईट्स नसल्यामुळे, सुई धाग्यामुळे तिच्या हाताला इजा होऊ शकतात. या गोष्टींना नक्कीच काही तथ्य आहे आणि त्यामुळे मग या गोष्टी करू नये असं सांगितलं जायचं. परंतु आता आपल्याला लाईट्स आहेत त्यामुळे या गोष्टी आपण करू शकतो. पण आपल्या परंपरागत जर ही धारणा असेल, आपले मोठे जर आपल्याला सांगत असतील, तर त्यांचा मान ठेवण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आपण या गोष्टी नक्कीच पाळू शकतो. जर याच्यातून आपल्याला काही काही हार्म्स नसतील, काही नुकसान नसेल, तर या गोष्टी पाळायला काही एक हरकत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा सूर्यग्रहण असतं तेव्हा शिजवलेलं अन्न नासतं किंवा लवकर खराब होतं, तर खरंच असं शास्त्रीयदृष्ट्या तरी अजून सिद्ध झालेलं नाही आहे. परंतु जर भूक लागली तर मोठ्यांच्या म्हणण्यासाठी आणि या गोष्टी आपल्या मानसिक शांतीसाठी तुम्ही शिजवलेलं अन्न खाता, फळ वगैरे खाऊ शकता. आता ग्रहण काळ महिलेने किती वेळ पाळावा, तर ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण चालू होण्यापासून आधी 12 तास मानला जातो. म्हणजे हे ग्रहण जर 4:30 चालू होतं तर साधारण 4:30 परंतु यावेळेचा सूतक काळ हा 3:30 चालू होतो. ते ग्रहणाचा मोक्ष काळ म्हणजे 6:07 आहे. ग्रहण काळ हा तुम्ही जर पूर्ण सूतक काळ गर्भवती महिलेने पाळला तर ते शक्यच नाही आहे. याच्यामध्ये खाणं पिणं वर्ज्य असं तुम्ही करू शकत नाही ना, कारण याचा बाळालाच त्रास होणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे. त्यामुळे हे तुम्ही प्लीज टाळा, असं काही करू नका. पण ग्रहणाचा जो कालावधी आहे, म्हणजे ग्रहण जेव्हा चालू होतं ते संपतं, हा छोटा पिरियड असतो. मग या पिरियडमध्ये तुम्ही आधीच ग्रहण चालू होण्याच्या आधी तुम्ही सॉफ्ट पदार्थ, मऊ पदार्थ खाऊन घ्या आणि तुमचं जेवण वगैरे सगळं तुम्ही आधीच उरकून घ्या. टॉयलेटला जाणं, बाथरूम हे सगळं करून तुम्ही शांत बसा. परंतु जर या कालावधीमध्ये ग्रहणामध्ये तुम्हाला लघवीला जायचं असेल, बाथरूमला जायचं असेल, तर हे नॅचरल कॉल्स, ही नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही रोखून धरू नका, याच्यामुळे बाळाला दुष्परिणाम होईल. तर या गोष्टी तुम्हाला जर कराव्याशा वाटल्या तर तुम्ही त्या नक्की करा. आणि ग्रहण काळामध्ये आता हे अन्न जे असतं, तसंही सांगितलं जातं की रात्री खूप अंधारात असलेलं अन्न हे तामसिक होतं. आध्यात्मिकदृष्ट्या हे अन्न तामसिक आहे आणि त्यामुळे ते खाऊ नये. तर अचानक आलेल्या अंधारामुळे देखील हे अन्न तामसिक होतं आणि त्यामुळे ते खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये थोडीशी ऊर्जा जी आहे ती कमी असते किंवा त्या अन्नाची ऊर्जा ही निगेटिव्ह साईडला असते, त्यामुळे हे अन्न खाऊ नये असं सांगितलेलं आहे. परंतु हे अशुभ झालं, हे अपवित्र झालं असं नक्कीच काही नाही आहे, कारण सूर्याला खरंच राहूने गिळलेलं नाही आहे हे आत्ता आपल्याला माहिती आहे. तसंच असंही मानलं जातं की पालथी मांडी घालू नये, मांडी घालून बसू नये, झोपू नये. तर या गोष्टीमध्ये तसं सायंटिफिक काही तथ्य नाही आहे. आता याचा एक मेंटल इफेक्ट या गर्भवती महिलेवर आहे, त्यामुळे प्लीज कृपया करून मनघट्ट बनवा, काहीही होणार नाही आहे. ग्रहण काळ हा खूप शुभ जाणार आहे, बिलकुल घाबरू नका. आणि आपल्या मानसिक शांतीसाठी आणि आपल्या मोठ्यांचा आदर राखण्यासाठी शक्य असेल तर ग्रहण चालू झाल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत हा ग्रहण काळ पाळू शकता. आणि काही महिला नेमकं ऑफिसला जाण्याचा किंवा ऑफिसवरून येण्याचा जर तो वेळ असेल तर तुम्ही ग्रहणाकडे बघू नका, कारण ग्रहणाकडे जर तुम्ही डायरेक्ट बघितलं तर त्याचा तुमच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होणार आहे,
कारण ही किरणं ही नेहमीसारखी सरळ रेषेत न येता चंद्राच्या बाजूने कॉन्सन्ट्रेटेड होऊन आलेली आहेत, त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर नक्कीच याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलेने तसेच इतर कुणीही ग्रहण हे डिरेक्टली बघू नये, नेकेड आईजनी उघड्या डोळ्यांनी बघू नये. परंतु तुमच्या गर्भपिशवीत पाण्यात असलेल्या बाळाला या ग्रहणाचा काही एक दुष्परिणाम होणार नाही आहे, त्याच्या डोळ्यांवर देखील याचा काही एक दुष्परिणाम होणार नाही आहे. ग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही आहे, त्यामुळे संध्याकाळी ग्रहणकाळ हे हा भारतामध्ये दिसणार नाही आहे. सूतक काळ मी जसं सांगितलं तसं 3:30 सुरू होतो आणि गर्भवती महिलेनी ग्रहणाचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. अगदी तुम्ही आहे तसं रेग्युलर सहज वागा, फक्त वातावरणामध्ये थोडीशी ऊर्जा कमी असल्यामुळे तुम्हाला थोडंसं लो फील होऊ शकतं, पण ते फक्त वातावरणातली ऊर्जा कमी असल्यामुळे होतं आणि त्याचा तुमच्या बाळावर काहीच इफेक्ट होणार नाही आहे. पण आपला जो माइंड ब्लॉक असतो ना की ग्रहण काळामुळे खूप गोष्टी होतात, कारण आपल्याला फोनही येतो, आपला आईचा येतो, अगं ग्रहण आहे बरं का, या गोष्टी तुला करायच्या आहेत या नाही करायच्या, मावशीचा येतो, बऱ्याच गोष्टी घरातल्या बायका आपल्याला सांगत असतात, त्यामुळे तोही एक इफेक्ट असतो. त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. आपलं बाळ सुखरूप असणार आहे अशी विलपॉवर ठेवा आणि ते असणारच आहे, त्याला काहीही होणार नाही आहे. फक्त ही जी ऊर्जा कमी असते ना, तो ती ऊर्जा कॉम्पन्सेट करण्यासाठी म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी वाचा, हनुमान चालिसा वाचा आणि मन पॉझिटिव्ह ठेवा आणि छान रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा. हा ग्रहण काळ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. डोक्यात कुठलंही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. Thank you.